अंगर विधानसभा सदस्य जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यामाता होळकर, क्रांती सूर्य बिरसा मुंडा, संत सेवालाल महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्व महामानवांना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघेसाहेब, या सर्व महापुरुषांना महामानवांना सर्वप्रथम नतमस्तक होतो. आणि आज शासन आपल्या दारी काम करते लय भारी या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके, अनाथाचा नाथ, गोरगरिबांचा नाथ, या व्यासपीठावरती आपल्याला संवाद साधण्यासाठी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे, तसेच आपल्या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अब्दुलजी सत्तार साहेब, आपल्या हिंगोली लोकसभेचे भाग्यविधाता तळून तडपदार आणि गोरगरिबाचा कैवारी आमचे खासदार हेमंतजी पाटील साहेब, आपल्या हिंगोली विधानसभेचे आमदार आदरणीय तानाजीरावजी मुटकुळे साहेब, बाजूच्या विधानसभेचे आमदार आमचे भाऊ राजूभाऊ नवगरे साहेब, आमचे विपुलजी बाजुरिया असतील, रामजरावजी वडकुते असतील, त्याच्यानंतर बालाजीरावजी कल्याणकर असतील, गजानरावजी घुगे असतील, आमचे ॲडव्होकेट शिवाजीरावजी माने साहेब असतील, सर्व आणि आमचे मठाधीश, सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या माझ्या सर्व शिवसैनिक बांधवांनो, मित्र हो, मी फक्त भाई आपल्याला एवढंच सांगल, त्या विरोधकांना मला सांगायचं आहे की एकनाथभाई शिंदे साहेबांचा तुम्ही विरोध करू शकता, परंतु नाद अजिबात करायचा नाही. कारण महाराष्ट्राच्या या ठाण्या वाघांना शासन जनतेच्या आलंय दारी आणि तसंच भल्या भल्यांना बसवलंय कुठं, आपल्या घरी. त्याच्यामुळं नाद करायचा नाही साहेब, हे शासन आपल्या दारी. आणि या विरोधकाला मला एकच सांगायचंय की अरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काम करतय भारी, म्हणूनच तर तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रातल्या माझ्या मायबाप जनतेला आतापर्यंतही तुम्हाला सांगतो असा मुख्यमंत्री लाभला नाही. अरे पायात जर काटा रुचला तर माझ्या मुख्यमंत्र्याच्या हृदयामध्ये तुम्हाला सांगतो दुखापत होती, असा मुख्यमंत्री तुम्हाला सांगतो कुठी लाभला नाही. म्हणून मित्र ध्यानात ठेवा, ही जी जनसामान्याची यात्रा, हे शासन आपल्या दारी साहेब, शासन आपल्या दारी नाही, हे शासन वाड्या तांड्यामध्ये. तुम्हाला सांगतो की शासन आपल्या दारी नाही, शासन घरापर्यंत चुलीपर्यंत हे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेच्या माध्यमातून पोहोचलंय. साहेब लोकांच्या दारा तांड्या वाड्यामध्ये आम्ही जातोय, त्यावेळेस तुम्हाला सांगतो, काही तुम्हाला सांगतो, आजही या ठिकाणी काही उभाटा लोकांच्या लोकांनी तुम्हाला सांगतो विरोध केलाय. साहेब या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतही एकमेव असा खंबीर नेता ते म्हणजे एकनाथभाई शिंदे, अरे माझ्या छत्रपती शिवरायाची शपथ घेणारा, आतापर्यंतही कोणी माईचा लाल पैदा झाला नाही. आणि माझ्या सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेनी शपथ घेतली आणि माझ्या मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देणारा जर कोणी नेता असल तर ते सन्माननीय एकनाथभाई शिंदे आहेत. मित्र हो, हे विसरता कामा नये. या विरोधकाला, या उभाटाच्या लोकांना मला एवढं सांगायचंय, अरे तुम्ही काहीच नाही साहेब. सकाळपासून तुम्हाला सांगतो त्यांचे काही चेले चपाटे गावागावामध्ये चाललेत आणि जातीला पुढं करायलेत. अरे तुम्ही पुढं या, तुम्हाला सांगतोय, तुम्हाला सांगतोय, हा संतोष बांगर एकनाथभाई शिंदेचा चेला. साहेब आता या ठिकाणी तुम्ही हे बोलायसारखं भरपूर आहे, पण तुम्हाला खास करून सांगेल की एक ध्यानात ठेवा, आमच्या नादी लागू नका. आलं का लक्षात, सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे कडवट शिवसैनिक आहोत. छत्रपती शिवरायांनी आम्हाला काय पद्धतीने शिकवलंय या मला वाटते की तुम्हाला तर सगळं माहीतच आहे, काय काय झालं आणि काय काय नाही. मला वाटतंय या उभाटा वाल्याला दुसरा धंदा राहिला नाही साहेब, यायच्या वाळा पायाखालची वाळू घसरली, यायच्या खालून तुम्हाला सांगतो अंगार लागलेली आहे. आता हे बुवा तर तुम्हाला सांगतो घरा तांड्यावाड्यामध्ये पोहोचलाय, आता आपलं कसं, आपलं कसं, अरे आपलं कसं नाही, आता जाऊन बसलीत घरात मुकाट्यानं बसा, ते तुम्हाला सांगतो. इकडचं भाई पोहरादेवीचे महाराज, मला वाटते की सुनील महाराज गेल्या
महिन्यापासून वेळ मागायलेत साहेब. मी त्याची क्लिप ऐकली साहेब की मला साहेब वेळ द्या, साहेब मला वेळ द्या. साहेब पहिले महिना दोन महिने तुम्हाला सांगतो लोकांचे खाली बसून फोटो काढले, इकडे बसून फोटो काढले, तिकडे बसून फोटो काढले. आता पुन्हा तुम्हाला सांगतो मधामध्ये आता काही खरं नाही. म्हणून साहेब या महाराष्ट्रातली जनता आणि तुमची तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. या हिंगोली लोकसभेवरती आणि या तिन्ही विधानसभेवरती शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच भगवा ध्वज, करकरीत ध्वज, माझ्या छत्रपती शिवरायांचा, माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा. आणि कडवट माणूस जो तुम्हाला सांगतो की आपल्या विचाराचा माणूस, सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेनी आपल्या हातामध्ये दिलेला आहे. साहेब तुम्हाला खास करून सांगेल, ज्या पद्धतीनं तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन माझ्या मराठा समाजाला न्याय दिलाय, त्याच पद्धतीनं मी तुम्हाला विश्वास देतोय की या हिंगोली विधानसभेवरती, या हिंगोली लोकसभेवरती आणि तिन्ही विधानसभेवरती भारतीय शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच माझ्या छत्रपती माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा आम्ही फडकल्याशिवाय राहणार नाही. साहेब बोलण्यासारखं भरपूर आहे, फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेल की ज्या विहिरीचा प्रश्न साहेब महत्वाचा होता तो एक मी विहिरीचा प्रश्न आपल्याला सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. साहेब एक दुसरा विषय आहे, शेनवाडी आपले शेनोडी रामवाडी उपसन सिंचन योजनेला मान्यता देऊन ही साहेब गेल्या 10 म्हणजे 3 महिने झालेत माझे सर्व शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. मग त्याच्यामध्ये मानेसाहेब असतील, गजानन घुगे असतील, हे सर्वच आहे साहेब. या सिंचनामुळे कळमदुरी तालुक्यातील समोर 12 गावातील 1900 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे साहेब. तसेच काळकोंडी तलावातून पाली कयादू नदीत जाणारा आहे साहेब. उपसिंचन योजनेसाठी 90 कोटी रुपयाची जर निधी आपण दिली तर मला वाटतंय माझा शेतकरी हा सुखवल्याशिवाय राहणार नाही. साहेब तुम्ही मागायच्या पूर्वी आम्हाला भरपूर काही दिलंय. या कळमदुरी मतदारसंघामध्ये माझ्या एकनाथभाई शिंदेच्या माध्यमातून रोड असतील, पाणी असेल, लाईट असेल, 2100 कोटी रुपयाचा निधी जर कोणी दिला असेल तर तो सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे आहेत. पहिले तर मुख्यमंत्री साहेब आम्ही जायचो 5 कोटीचं पत्र घेऊन असं पाहायचं, इकडून असं पाहायचं आणि मग म्हणायचे 5 कोटी. अरे त्याला तुम्हाला सांगतो कलिजा लागतंय. अरे गोरगरीब जनतेच्या कुणाचं बायपास असेल, कुणाचं वालचं ऑपरेशन असेल, मागच्या 2.5 वर्षामध्ये 2 कोटी 2.5 कोटी मला वाटतंय वर्षाला दिले. अरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकमेव मला वाटतंय 350 कोटी रुपये माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या सुखादुखासाठी कोणी देणारा मुख्यमंत्री असेल तर ते सन्माननीय एकनाथ भाई शिंदे आहेत. मित्र ध्यानात ठेवा, घर बसल्या बसल्या जमत नाही. मी घरी बसूनच राजकारण करतो, घोड्या हुटावरून शेळ्या राखतो. अरे जमिनीवर तुम्हाला सांगतो चलणारा, तुम्हाला सांगतो तळागळामध्ये झटणारा माणूस कोणी असेल तर तो सन्माननीय एकनाथ भाई शिंदे आहेत. मित्र ध्यानात ठेवा. भाई एक दुसरं आपल्याला एवढंच सांगायचंय की आता या 8 दिवसापूर्वी तुम्हाला ज्यावेळेस मी बोललो आणि तुम्ही कृषी अधिकाऱ्याला बोलले आणि लगेच तुम्हाला सांगतो मी सुद्धा बाईट दिली की येणाऱ्या 24 तासात 48 तासामध्ये जर माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जर पीक विमा जर मंजूर दिला नाही तर माझ्या एवढं वाईट नाही. अरे ज्या वेळेस असा धमकीनं मी बोलत होतो ना माझ्या पाठीमाग एकनाथ भाई शिंदेनी कृषी अधिकाऱ्याला फोन लावला, त्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि सांगितले की माझ्या हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांना पीक विम्याचा लाभ भेटला पाहिजे. आणि आपल्याला लाभ भेटला का नाही 2 दिवसापूर्वी? आवाज सांगा, भेटला का नाही? हात वरी करा, भेटला ना? ही ताकद जर कुणाची असेल तर ती सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदेची हे. मित्र ध्यानात ठेवा. म्हणून साहेब मी फक्त आपल्याला एवढेच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी योजना या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील दलित आदिवासी शेतकरी बांधवांना सिंचन विहिरी दिल्या जातात. या विहिरीसाठी 2 विहिरीमध्ये 500 फूट अंतराची मर्यादा ठेवली आहे, त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहत आहेत. त्यामुळे 500 फूट अंतराची मर्यादा 150 फूट करावी. तसेच 2.5 लाख रुपये 200 अनुदान ऐवजी 4 लाख रुपये आपण त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील दलित आदिवासी शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त लाभ भेटल्याशिवाय राहणार नाही साहेब. एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकनाथ भाई शिंदे तुम्हाला गमडाव.
आवाज कसा आला पाहिजे हे तुम्हाला सांगतो उभाटावाले विरोधकवाले एकनाथभाई शिंदे तू मागे बढाव एकनाथभाई शिंदे तू मागे बढाव जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद बांगर।